नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मुलींसाठी मोफत शिक्षणाचा जो GR जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोण पात्र असेल किंवा कोण पात्र नसेल याच्या व्यतिरिक्त त्याच्या अटी मेडिकल इंजिनिअरिंग व ॲग्रिकल्चर फार्मसी कोर्सेस असतील याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळू शकते, कोण पात्र असेल. जर आपण सर्वात गोष्टींचा विचार केला तर जो 8 जुलैला GR जाहीर झालेला आहे व तो 8 जुलैपासून पुढे ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे. आता लास्ट इयर ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी लागू होणार आहेत. म्हणजे तुम्ही सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला असेल, तुम्ही सुद्धा पात्र आहात. कोणत्या विद्यार्थ्यांनी अपात्र असतील त्याच्यानंतर डीम्ड असेल मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतल्यावर याचा फायदा घेता येईल का आपल्याला? आपण परराज्यामध्ये किंवा परदेशामध्ये शिक्षणास गेल्यास याचा आपल्याला फायदा होईल का? या सर्व गोष्टींचा आपण विचार करू. सर्वात पहिल्यांदा इलिजिबल स्टुडंट्स कोणते आहे आपण याचा विचार करूयात. महाराष्ट्रामधील रहिवासी पाहिजे, म्हणजे तुमचा जो डोमसाईल आहे तो महाराष्ट्र स्टेटमधलाच पाहिजे. जर तुमचा डोमसाईल महाराष्ट्र स्टेटमध्ये असेल तर तुम्ही पात्र आहात. तुमचं फॅमिली इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आता जर इन्कम सर्टिफिकेटवर किंवा उत्पन्नाच्या दाखल्यावर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्र ठरता. त्यामुळे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. याच्या व्यतिरिक्त इन्कम सर्टिफिकेट हे रिसेंटली पाहिजे, म्हणजे तुम्ही 31 मार्च नंतरचं इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे हवंय. कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन झाली पाहिजे. म्हणजे समजा आता जसं आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे त्याच्यानंतर मग आपलं मेरिटमधून जे फॉर्म्स भरायचे आपल्याला चॉईस फिलिंग करायचे त्या मेरिट राऊंड थ्रू हे तुमचं ॲडमिशन झालं पाहिजे. आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील व प्रायव्हेट कॉलेजेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. आता खूप विद्यार्थ्यांचं एक डाऊट होता की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मेरिटने ॲडमिशन घेतल्या स्कॉलरशिप मिळेल का? हो, तर तुम्हाला नक्की मिळेल. परंतु कॉलेजेस हे गव्हर्नमेंटसोबत असेल किंवा MUHSसोबत असेल म्हणजे युनिव्हर्सिटीसोबत ॲफिलेटेड पाहिजे. जर कॉलेजेस हे युनिव्हर्सिटीसोबत ॲफिलेटेड असतील तर तुम्हाला 100% ही स्कॉलरशिप मिळेल. यानंतर ज्या विद्यार्थ्यांची 100% फीज ही गव्हर्नमेंट पे करणार आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये जर मेरिटने ॲडमिशन घेतलं तर तुमची ट्युशन फीज ही पूर्णपणे माफ होईल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या हॉस्टेलची फी असेल ती माफ होणार नाही, मेसची फी असेल ती माफ होणार नाही, ऑदर जे तुमचा खर्च असेल तो सुद्धा माफ होणार नाही, फक्त तुमची ट्युशन फी ही माफ केली जाईल. आता आपण तर ह्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं इलिजिबल कॅन्डिडेट्स कोणते आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यांचे ॲडमिशन सेकंड इयर थर्ड इयरमध्ये ऑलरेडी आहे ज्या मुलांचे त्यांनाही स्कॉलरशिप मिळणार आहे, त्यांनी त्यांच्या कॉलेजेससोबत कॉन्टॅक्ट करावा. आता नॉन इलिजिबल कॅन्डिडेट्स कोणते आहे, समजा डीम्ड कॉलेजेस आहे जसं की DY पाटील आलं, भारती विद्यापीठ आलं, परत वारदाचं दत्ता मेघेंचं कॉलेज आले, तर असले कॉलेज कराड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड, तर हे सर्व कॉलेजेस हे अपात्र आहेत. ह्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. वेदांता पालघरमध्येही घेतलं, ते MBBSचं कॉलेज आहे, तिथेही तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. याच्या व्यतिरिक्त सेल्फ फायनान्स कॉलेजेस, म्हणजे स्वतःचं कॉलेज त्यांचीच युनिव्हर्सिटी चालवते, गव्हर्नमेंटसोबत ॲफिलेटेड नाही आहे, त्यांनाही ह्या स्कॉलरशिप भेटणार नाही आहे. म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं तरीही तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप मिळणार बिल नाही. आता ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्नही 8 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचं कसं असतं, गव्हर्नमेंट जॉब पालकांना असते त्यामुळे त्यांचं उत्पन्नही 8 लाखापेक्षा जास्त असते, किंवा एखाद्याचा बिझनेस असतो त्याच्यामुळे त्यांच्या इन्कम सर्टिफिकेटवर उत्पन्नाच्या दाखल्यावर जास्त ही असतं. आता परराज्यात किंवा परदेशात ॲडमिशन घेतल्यास तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. समजा तुम्ही ॲब्रॉडला MBBS करण्यासाठी गेले तर तिथे तुम्हाला 1 रुपया स्कॉलरशिप मिळणार नाही. किंवा कर्नाटक असेल, MP असेल, तर आशिया पंजाब असेल, इथे तुम्ही BAMS जरी करण्यासाठी गेले तरीही तुम्हाला तिथे स्कॉलरशिप मिळणार नाही आहे. आता पाचवा महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप विद्यार्थी आम्हाला विचारतात मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतलं किंवा IQ मधून ॲडमिशन घेतल्यास आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का? तर बिलकुल नाही. मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतलं तर ते कॅन्डिडेट्स इलिजिबल नाही आहे स्कॉलरशिपसाठी. आता कॉलेज हे युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंटसोबत ॲफिलेटेड पाहिजे. जसं की आपलं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, तर असल्या प्रकारच्या ज्या युनिव्हर्सिटी आहे त्याच्यासोबत ॲफिलेटेड पाहिजे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर 97 30 89 89 7 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर तुमची नक्कीच हेल्प करतील. किंवा NEET 2024 काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर 97 30 89 89 7 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्कीच मेसेज करा.
आमचे टीम मेंबर तुमच्याशी बोलतील व तुमचे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करतील. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.